आजपासून राज्यभरातील पशु चिकित्सक संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केले. यामुळे ग्रामीण भागातील सरकारी पशूंच्या उपचाराला मोठी अडचण येणार आहे. पशुचिकित्सक व्यावसायिक संघटनेने आपल्या विविध मागण्यांची हे काम बंद आंदोलन सुरू केले. यात प्रामुख्याने वेतनवाढ करावी अशी मागणी या संघटनेने केली आहे. आपल्या मागणीसाठी पशुचिकित्सक संघटनेने नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. त्याचबरोबर आजपासून काम बंद आंदोलन करणार असल्याचे संघटनेने जाहीर केले. पशुचिकित्सक व्यवसाय संघटना महाराष्ट्र राज्य पूर्ण राज्यावर आंदोलन पुकारलेलं आहे. असहकार आंदोलन आणि धरणे आंदोलन असं 15 तारखेपासून आम्ही निवेदन देऊन सुद्धा आमचं आयुक्त महोदय असो की मंत्री महोदय असो आमच्या कुठल्याच प्रकारच्या मागण्या मंजूर केलेल्या नसल्यामुळे आम्ही आज टप्प्याटप्प्याने आज 1 तारखेपासून धरणे आंदोलन बेमुदत संपावर आम्ही सहभागी झालो. फक्त नांदेड जिल्हा नसून याच्यामध्ये महाराष्ट्राचे पूर्ण जिल्हे सहभाग आहेत आणि प्रत्येक 100% आमचे संवर्ग बांधव याच्यामध्ये सहभाग आहेत. त्याच्यामध्ये विषय एक मुद्दा असा 1984 कायदा जे लागू झालेला आहे त्याच्यानंतर जे काही परिपत्रक निघालेले आहेत त्या परिपत्रक फक्त शासनाचा काम चलावा ह्याच्यासाठी कुठल्या प्रकारचा पळवाटा काढून आमचे आम्हाला रेटून घेतल्या जात आहे. तर आमचा असे मागणी आहे की ते रेटून न घेता आम्हाला 1971 आणि 1996 जे परिपत्रक काढलेलं आहे ते कंटिन्युएशन करावा आणि 2009 आणि 2010 ते परिपत्रक रद्द करण्यात यावा. तसेच पशुधन विकास अधिकारी जे गट ब आहे त्याच्यावर आमच्या लोकांच्या मागच्या वेळेस 200 लोकांचे पदोन्नती झाल्या असल्यासुद्धा पुढच्या व्यक्तीने आमच्यावर त्याच्या केस करून आम्हाला कुठल्याच प्रकारचा फायदा केलेला नाही. नागपूर मॅटमध्ये ते केस चालू आहे तर ते सुद्धा रिलीज करण्यात यावी शासनाकडून. तसेच सहाय्यक आयुक्त जे पदोन्नती आहे कालबाह्य पदोन्नती आम्हाला मिळायला पाहिजे. सहाय्यक पशुधन प्रवक्षपासून ते सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पशुधन विकास अधिकारी पदे गट ब आणि असिस्टंट कमिशनर म्हणजे सहाय्यक आयुक्त असं एक पदोन्नती बेमुदत संप आम्ही पुकारलेलंच आहे काल 1 तारखेपासून. असं आमचं जर मंजूर नाही झाल्या तर आम्ही असे कंटिन्यू ठेवू हे आमचं संघटनेनं ठरवलेलं आहे आणि महाराष्ट्र संघटनेनं ठरवलेलं आहे. याचा पूर्ण महाराष्ट्र सहभाग आहे.